पांडुरंगाच्या भेटीसाठी लंकापुरीकडे निघालेल्या तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची पालखीचं आगमन आज पुण्यनगरीत होणार आहे. प्रथेप्रमाणे नाना भवानी पेठेत पालखी सोहळा 2 दिवस मुक्कामी असेल. हा देखणा सोहळा पाहण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुण्यात कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय. तर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. प्रथेप्रमाणे पुणे मुंबई रस्त्यावरील कमलनयन बजाज उद्यान हे दोन्ही पालख्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, गणेश पिंड रस्ता, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता या मार्गाने पालखी सोहळा मुक्कामी पोहोचेल. तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी असेल. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असेल. पालखीच्या इतिहासात प्रथमच पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. देहूतून निघालेला पालखी सोहळा उद्योगनगरीत पोहोचला तसा पिंपरी चिंचवड शहराचे उपमहापौर यांनी पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली. या फुलांच्या सुगंधानं वारकरी पालखी सोहळा धन्य झाला. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं आळंदीहून काल पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. टाळ मृदुंगांच्या गजरासह हरिनामाच्या जयघोषात अलंकार नगरी ही दुमदुमून निघाली आहे.